You are watching Kali News. I did not know in which language I should speak. But I feel that everybody has spoken in Marathi and everybody understands Marathi. So maybe I will select Marathi. सर्वप्रथम मला बोलवल्याबद्दल मी मुंबई पोलिसांचे आभार मानतो. माझं त्यांचं नातं फार वेगळं आहे, कारण मी मॅजिस्ट्रेट म्हणून माझ्या करिअरची सुरुवात केली आणि माझा सततच पोलिसांशी संबंध आला. मी हायकोर्ट जज झाल्यानंतरही मी क्रिमिनल कामच जास्ती करत होतो. MCOC कोर्टाचं मी काम केलं, जिथे पोलीस ऑफिसर्सचे विटनेसेस असायचे. मला पोलिसांची चांगली आणि वाईट दोन्ही बाजू माहिती आहे. आमची रिलेशनशिप एक विशेष प्रेमाची राहिली आहे. म्हणजे अनेक पोलिसांवरती ताशेरे दुर्दैवाने मला मारायला लागली त्यांचे रॉंग गोष्टी बघितल्या, पण अनेक पोलिसांना माझ्या जजमेंटमुळे अवॉर्ड्सही मिळाली असं मला कळलं, कारण एक दोनदा मी त्यांची स्तुती घेतली होती. तर ते जाऊ दे. आज बरंच आपण वाचलं, म्हणजे बरंच लोकांचं ऐकलं आपण. मुंबई पोलिसांबद्दल बोलणं झालं, मुंबई शहराबद्दल बोलणं झालं. मी ते रिपीट करत नाही, पण एवढंच सांगेन की खरोखरच मुंबई हे एक चांगलं शहर आहे राहायला. सर्वात सेफ तेच आहे. मी खूप अनुभव घेतला. मी अलाहाबादलाही होतो, लखनौलाही होतो, तिकडे जज म्हणून मी काम केलं. जज असल्यामुळे एक वेगळी सुरक्षा असते तुम्हाला. तुमचा सर्वसामान्य लोकांशी फारसा संबंध येत नाही, त्यावेळी तुम्ही पब्लिक कॉन्टॅक्ट टाळता, पण तुम्हाला साधारण कल्पना येते. तुमचा स्टाफ असतो, बाकी लोक असतं. मी आता पांडेजी आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यासमोर कबूल करतो की तिकडे गेल्यावर मला असं जाणवलं की मुंबई पोलीस खूपच चांगले आहेत. जास्त UPचे पोलीस मी बघितले आणि UPचे पोलीस बघितल्यावरती मला असं वाटलं मी काय टीका करत होतो मुंबई पोलिसांवरती, कदाचित मला ते टाळता आली असती. एनिवे, महाराष्ट्रातल्या सुद्धा इतर भागातही पोलीस UPच्या पोलिसांपेक्षा चांगले असल्याचा मला अनुभव आला. मला काही बाजू कोणाची घ्यायची नाही आहे, कारण पोलिसांचा स्वतःचा त्यात दोष नसेल, त्यांना सारखा इंटरफिअरन्स असतो. इथे हा बोलायचा विषय नाही आहे, पण पोलिसांचं काम खरंच खूप कठीण असतं. आणि मी आता धार्मिक सलोखा किंवा जातीय सलोखा, कम्युनल हार्मनी या विषयाकडे येतो, कारण हा पोलिसांनी ऑर्गनाईज केलेला फंक्शन असल्यामुळे आणि पोलिसांची खूप विस्तारित कार्य असल्यामुळे अनेक विषय निघाले, पण कम्युनल हार्मनीबद्दल जरा कमी बोललं गेलं असं मला वाटतं. आपण त्याच्याकडे वळूया. कम्युनल हार्मनीचा हा जो प्रोग्राम आहे याबद्दल पोलिसांनी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मी असं बघितलं की सर्वसामान्य माणूस जो असतो याला राज्य म्हणजे काय, सरकार म्हणजे काय, तर त्याला पहिला प्रतिनिधी सरकारचा हा पोलिसच दिसतो. रस्त्यावरून जाणारा जो हवालदार असतो हाच सरकार असतो. हा जर चुकीने एखाद्याची बाजू घेत असेल तर लगेच अन्याय सरकारने केल्याची भावना होते, समाजाने अन्याय केल्याची भावना होते, आणि मग अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. मला माहीत नव्हतं नांगरे पाटील साहेब इतकं चांगलं बोलतात, कारण मी फारसा TV वगैरे बघत नाही. त्यांचं नाव अर्थातच सगळ्यांना माहिती आहे, ही इज वेल नोन टू मी. म्हणजे ते SP असल्यापासून मी त्यांना ओळखतो. प्रत्यक्ष कोर्टात कधी संबंध आला नाही, ते चांगलं की वाईट ते मला माहीत नाही. पण ते जे बोलले ना, ते संविधानाबद्दल जे बोलले हे फार महत्त्वाचं आहे. हा धार्मिक सलोखा किंवा जातीय सलोखा हा का बिघडतो याचा मी थोडा विचार केला. मी पोलिसांच्या आमंत्रणावरून पहिल्यांदाच बोलतोय, आधी काही वेळा बोललो आहे, पण ते प्युअरली लिगल विषयांवरती, एव्हिडन्स ॲक्ट किंवा पोलीस किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्यावर. मी वकील आणि न्यायाधीश यांच्यासमोर नेहमीच बोलतो, त्याच्यात कॉन्स्टिट्युशनबद्दल बोलतो. तर कॉन्स्टिट्युशनबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्यात मी फक्त एकच ॲड करू शकतो. सोशल जस्टिस तर त्यांनी सांगितलं, जस्टिस 3 प्रकारचा आहे, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिक्स. संधीची समानता हे सूत्र त्यांना कळलं आहे. बऱ्याच लोकांना समानतेचा अर्थ कळत नाही, संधीची समानता असते ती. एकदा मी एका ठिकाणी बोलायला गेलो, तिकडे माझे काही जवळचे मित्र होते, ते सहज बसले होते प्रेक्षकांमध्ये. ते म्हटले आज मला कळलं समानता. त्यांचा बऱ्याच वेळेला काय होतं की एका विशिष्ट गटाला तुम्ही जास्ती सवलती दिल्या, म्हणजे समानता आहे मग तुम्ही असं कसं करता, असे जे चुकीचे मुद्दे उपस्थित केले जातात त्याच्यामागे त्यांना हे माहीत नसतं की समानता म्हणजे काय, संधीची समानता. एक माणूस जर एक पायाने तुम्ही लंगडा करून त्याला ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही रेसमध्ये धावायला सांगताय, तर त्याला 500 मीटर पुढे ठेवलं 1 किलोमीटरच्या रेसमध्ये, तर ती समानता आहे, ती असमानता नाही आहे. या ज्या स्पेशल फॅसिलिटीज किंवा काही ज्या दिल्या जातात ते अशामुळे की आपल्याच करणीमुळे, आपल्या समाजातल्या भेदभावामुळे तुम्ही काही गटाला मागे पाडलाय. आज त्यांना बरोबरही जाणायचं आहे, त्यांना तुमच्याबरोबर धावायचा तुम्ही हक्क दिलाय, आणि तो धावायचा हक्क जर त्यांना दिलाय तर त्यांना तुम्ही पुढे नेऊन ठेवला पाहिजे.
एक पायाच्या माणसाने दोन पायाच्या माणसाबरोबर एकाच ठिकाणून धावणं ह्याला समानता म्हणत नाही, तर ती संधीची समानता, ते खूप बोलले. पण मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, काय आहे की हे जे लिहिलं आहे त्यांनी जे कॉन्स्टिट्यूशनचं प्रियांबल वाचून दाखवलं, वी द पीपल ऑफ इंडिया गिव टू अवर सेल्स डू हेअर बाय अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव टू अवर सेल्स. गिव टू अवर सेल्स हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. गिव टू अवर सेल्स म्हणजे ही कोणी आपल्यावर लादलेली नाही आहे, ही आपण बनवली आहे, आपण स्वतःसाठी हे नियम केले आहेत. वेळ फार थोडा आहे, फार ओव्हरस्टेपिंग झालेलं आहे वेळेचं, म्हणून मी फक्त काही फक्त मुद्दे मांडीन, कधी त्याच्याबद्दल एलॅबोरेट करण्याचा योग आला तर आपल्याला करता येईल. असं आहे की हे जे आपलं राष्ट्र जे आहे आपण म्हणतो, हे जातीय स्वरूपा का बिघडतो? माझा धर्म श्रेष्ठ, माझी संस्कृती श्रेष्ठ, मी आधीचा आहे, तू नंतर आलेला आहे, तू माझ्या हक्कांवर आक्रमण केलं, हे जे असे विचार आहेत ह्याच्यामुळे हा सलोखा बिघडतो. आणि हे बिघडवण्यात काही गटाचा फायदा असतो, राजकीय फायद्यासाठी काही वेळा हे केलं जातं, अनेक लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, या सगळ्याचा ताण पोलीस मशिनरीवर पडतो, कधी कधी त्यांचाही बुद्धिभाव केला जातो. मला वरच्या लेवलच्या ऑफिसर्समध्ये असं कधी जाणवलं नाही, पण कॉन्स्टेबुलरीमध्ये माझा खूप संबंध आला त्यांच्याशी, आणि त्यांच्यामध्ये असं मला जाणवलं की असं त्यांच्या मनात हे भेदभाव असतात, आणि असं जर असेल ते फार भयंकर ठरेल. म्हणून हे असे जे उपक्रम जे घेतलेले आहेत पोलिसांनी अत्यंत आवश्यक आहेत. आणि माझ्या मते हे नवीन कमिशनर साहेब नांगरे पाटील यांनी अशा कार्यशाळासुद्धा पोलिसांसाठी घ्याव्या छोट्या प्रमाणावरती, फक्त पोलिसांसाठी, आणि त्या गोष्टी या त्यांना काही शिकवाव्या. हे गिव टू अवर सेल्स जे आहे याचा अर्थ, आधी आपला जो देश होता, आपण असं म्हणू का ब्रिटिश गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आधीचा देश होता तोच नंतर आला का कॉन्स्टिट्यूशन नंतर, हे असं म्हणणं वेडगळपणाचं आहे. जे लोक हे लक्षात घेत नाहीत की तो आधीचा जो देश होता, ब्रिटिश रूल जेव्हा आला तेव्हा 300 जास्ती संस्थानं होती आपल्या देशात, तिथे कायद्याचं राज्य किंवा हे कन्सेप्ट कायद्यापुढे सर्व इक्वल असं नव्हतं. आपण जे आपल्या 5000 वर्षाच्या सांस्कृतिक परंपरेच्या गोष्टी सांगतो त्याच्याबद्दल मी अभ्यास केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की मानवी हक्कांचं म्हणजे सगळे समान, सगळ्यांना समान संधी अशी तत्व तेव्हा होती? दुर्दैवानी तसं नव्हतं. हे आपण एका भ्रमात राहू जर आपण हे असं काहीतरी मानू, आणि त्या बेसिसवरती आपण जर काही आज वाद घालणार असू. जेव्हा ब्रिटिश गेले तेव्हा जो देश होता त्याच्या अगोदर एक डेमोक्रॅटिक रिपब्लिक सेक्युलर असा देश नव्हता, वेगवेगळे, कोणी कोणाला जुमानायचं नाही. पहिल्यांदा एक छत्री आला तर मुघल रूलमध्ये वगैरे हे सुरू झालं, नाही तर वेगवेगळे राज्य असायचे, आपल्याला कुठल्याही वादात शिरायचं नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे कम्युनल स्पिरिट येतं हे लक्षात न घेतल्यामुळे येतं की हा देश जो बनला त्यावेळी या घटनेने बनला, हे या देशाचे नियम आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, आपण एखाद्या लायब्ररीचे मेंबर झालो, आपण एखाद्या क्लबचे मेंबर झालो, तर आपण विचारतो की बा लायब्ररीचे काय रूल्स आहे, कधी बंद असते, स्विमिंग पूल कधी बंद असतो, काय त्याच्या वेळा, आपण जाणून घेतो. पण आपण देशाचे मेंबर झालो तर आपण हे जाणून घ्यायला बघत नाही. कॉन्स्टिट्यूशन मी दुर्दैवाने मला मी बघितलं की सबऑर्डिनेट ज्युडिशियरीमधल्या जजेसमध्येही कॉन्स्टिट्यूशनचा फारसा अभ्यास नसतो, त्याची प्रिन्सिपल्स त्यांनी माहीत करून घेतलेली नसतात, कारण त्यांना वाटतं की रीट ज्युरिस्डिक्शन काय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं काम आहे. पण कॉन्स्टिट्यूशनची जी तत्व आहेत त्या तत्वांवरती तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचं असतं. आणि पोलिसांनी हा असा कार्यक्रम ऑर्गनाईज करणं हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जर पोलिसांमध्ये हे राईट स्पिरिट जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते जर निर्माण झालं, किंवा मी उलट्या दृष्टीने म्हणेन की पोलिसात असं कम्युनल स्पिरिट आहे अशी जाणीव जरी झाली तर त्याचे समाजावरती फार घातक परिणाम होऊ शकतात. पोलिसांचं काम खूप कठीण आहे, त्यांना सतत शिव्या खायला लागतात, त्यांची चूक नसली तरी बऱ्याच वेळेला त्यांना दोषी ठरला जातो, कारण तेच असतात पुढे फोरफ्रंटवरती, तेच असतात. सरकार म्हटलं की पोलीस, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत, आणि खूप त्या चांगल्याही गोष्टी करतात, काही वाईट गोष्टी घडत असतील, ते काही इतर डिपार्टमेंट्सपेक्षा वेगळे नाही आहेत, एक्सेप्ट त्यांना ताण फार जास्ती असतो कामाचा इतर डिपार्टमेंट्सपेक्षा, ही गोष्ट खरी आहे. कर्तव्याला मात्र ते कधी चुकत, त्यांनी बघितलं की कुठलंही सिरियस रॉंग कुठल्याही पोलीसकडून होत नाही, वेन इट इज अ क्वेश्चन ऑफ लॉ अँड ऑर्डर किंवा वेन इट्स अ क्वेश्चन ऑफ डिटेक्टिंग अ क्राईम ऑर कॅचिंग ऑर अप्रिहेंडिंग अ क्रिमिनल, तर त्यावेळी त्यांच्याकडून कुचराई होत नाही. बाकी काही गोष्टीत कधीकधी होत असेल, कारण त्यांच्यावरती दबावसुद्धा इतका येतो. मला सुदैवाने अगदी इन्स्पेक्टर लेवलपासून ते IG लेवलपर्यंत माझे काही मित्र झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाच्या ह्याच्यात, त्यामुळे मला खूप माहिती आहे त्यांच्याबद्दल. आज तो विषय नाही आहे, आपल्याला बोलायचं नाही, पण हे अत्यंत स्तुत्य पाऊल उचललं आहे की जातीय सलोखा हा पोलिसांपुढे फार लॉ अँड ऑर्डरचा सिरियस प्रॉब्लेम होतो. हे लोकांना समजवायचं कसं, त्यांची मेंटॅलिटी बदलायची कशी, जे मुद्दाम लोकांना भडकवत आहेत
की दुसरे काहीतरी करतात दुसऱ्या रिलिजनचे लोक म्हणून तुम्ही हे सुरू करा त्याला काउंटर करण्यासाठी. हे जे चाललेलं आहे हे फार भयंकर आहे आणि याचा पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. त्यांना जास्ती महत्त्वाच्या गोष्टी त्यामुळे करता येत नाहीत. जसं क्राईम डिटेक्शन आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, याच्यात त्यांचा जो वेळ जायला पाहिजे तो वेळ त्यांचा असा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यात खर्च होतो आणि त्यातून आरोप प्रत्यारोप पुन्हा वेगवेगळ्या तऱ्हेचे त्यांच्यावरती आरोप असतात. जर त्यांनी काही योग्य कारवाई केली तरी काही घटक त्याच्यामुळे नाराज होऊन त्यांच्यावरती आरोप करणार, त्रास देणार. ठीक आहे, वेळ आपण फारच पुढे गेलेलो आहोत. मला थोडं बोलायचा मोह आवरला नाही. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. अशा कार्यक्रमाला बोलायची मला सवय नाही आहे विशेष, पण मला थोडेसे माझ्या मनात विचार आले ते मी मांडले. पुन्हा एकदा मी मुंबई पोलीस दलाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की खरंच दे आर वन ऑफ द बेस्ट फोर्सेस इन इंडिया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.